आज त्यांच्याच नावानं शनिवार वाड्यावर ही प्रबोधनकार ठाकरे व्याख्यानमाला सुरू होते. आपल्या सडेतोड लिखाणानं ज्यांनी विचारांची वादळं निर्माण केली आणि भल्या भल्याची सिंहासनं ज्यांनी उद्ध्वस्त केली अशा विचारांचा वारसा घेऊन चाललेली ही व्याख्यानमाला. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आणि महाराष्ट्राच्या स्वर्णयुगामध्ये विचारांचं हे सोनं असं चाखंडित राहावं या हेतूनं सुरू करण्यात आलेली ही व्याख्यानमाला. खरतर बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या थाकावर वाघांना माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या थाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला. त्या वाघाचं नाव होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब. खरतर देहयष्टी किरकोळ होती, उंची मध्यम होती, डोळ्यावर चष्मा होता, पण या सडसडीत किरकोळ देहयष्टीच्या माणसानं भल्या भल्यांना आव्हान दिलं. उंची मध्यम, पण ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या शिखराची उंची मात्र अमाप गाठली आणि ज्यांनी महाराष्ट्राला उंची प्राप्त करून दिली. डोळ्यावर चष्मा असला तरी नजर मात्र फार दूरवरची पाहणारी मराठी माणसाच्या अस्मितेचा हुंकार आणि खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचा झंकार ज्यांच्या वाणी लेखणीतनं प्रकटला ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. तो विचार वारसा फोडून येत आज शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल करताना शिवसेनेला खऱ्या अर्थानं सुवर्ण युग निर्माण करून देणारे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचं संघटन त्याच ताकदीनं उभारणारे आदित्य साहेब, आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं खरं तर ही सगळी ज्योत पेटवणारे चित्रपट सेनेचे अध्यक्ष शिवसेना सचिव आदरणीय आदित्यजी बांदेकर, महाराष्ट्राचे जलसंपदा तथा जलसंधारण आणि संसदीय कार्याचे मंत्री आदरणीय विजयबापू शिवतारे, आदरणीय कीर्ती फाटक ज्यांनी संगीताला गीत आणि गीताला संगीत केलं ते पंडितजी प्रभाकरजी चौक, पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्तात्रयजी टेमगिरे, शहर प्रमुख आदरणीय विनायकजी निमन आणि उपस्थित आपण सर्व. खरंतर मी सकाळी सातारा जिल्ह्यातल्या पुगरवाडीला होतो, काश्मीरमधल्या कुपवाड येथं पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत माझा महाविद्यालयीन मित्र असणारा कर्नल संतोष महाडिक खर्ची पडला. राष्ट्रपतीची दस्तक देत त्यांनी स्वतःच्या मस्तकावर गोळी छिल्ली. त्यांच्या अंत्यविधीला आज उपस्थित होतो. देशप्रेमाचा आलोट सागर तिथं लोटला होता. आपल्या राष्ट्रनिष्ठेनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाठीवर नाही छातीवर कशी गोळी छिलावी याचं जिवंत उदाहरण म्हणून त्याचा जयघोष तिथं होत होता. पण मनात एक प्रश्न सातत्यानं सतावत होता, असे किती दिवस प्रसंग बघायचे. राष्ट्रावर तुटून प्रेम करणारी अशी माणसं एक एक करत किती दिवस हरवून टाकायची. त्या चितेच्या भोवती फिरणारा त्याचा 5 वर्षाचा चिमुरडा ज्यावेळी पाहिला, त्याची 11 वर्षाची मुलगी आपली आईला बेलवून रडताना ज्यावेळी बघितली, तरी प्रश्न असा पडला की बाप हरवलेल्या त्या 11 वर्षाच्या मुलीला पाकिस्तानी गझल गायक गुलाब अलींची जर गझल ऐकवली तर तिचं दुःख ती विसरून जाईल का. त्या 5 वर्षाच्या मुलाला सांगितलं की पाकिस्तानी टीम आता भारतामध्ये क्रिकेट खेळायला येते तुझ्या बापाच्या मृत्यूचं दुःख तू विसरशील का. काय उत्तर देणार आहोत आम्ही. असे किती बळी किती खर्चे घालवायचे. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. राष्ट्रनिष्ठांची आमच्याकडे कमतरता नाही, राष्ट्रभक्तांची आमच्याकडे उणीव नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये तेच तर पेरलं जात. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होतच नाही, मेल्यावरच इथले आयुष्य सुरू होतात. सगळ्यात मोठा इथला इतिहास आहे ही वस्तुस्थिती. तो महाराष्ट्र हा महाराष्ट्र मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलित्राचा शक्तीच्या पैलतराचा महाराष्ट्र, माती धुमसणारा केजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उराधून पेटणारा महाराष्ट्र. जगदंबा पोत उराधून घोंगवणारा, वादळासारखा तुफानात बरसत जाणारा माझ्या शुभांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र सातत्यानं संघर्षच करत आलाय, संघर्षच करत राहिलाय, संघर्षच करत राहणार का हा सगळ्यात मोठा विषय आहे. मराठी मन अनाथ व्हायची वेळ आली तेवढी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमाने शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिली. हिंदुत्व अनाथ व्हायची वेळ आली, शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असा नारा देत त्यांच्याही पाठीशी भक्कमपणे ठाम
आमचं देशप्रेम सातत्यानं असं ओसंडतच असत. ही निष्ठा नेमकी जन्माला आली कुठून? ही निष्ठा नेमकी आमच्या उरामध्ये अशी तयार झाली कुठून? इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधीतरी हातात घ्या, तो पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही, त्या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय तेव्हा तो सह्याद्री अस्मर अशी उंची गाठत गेला. हे सगळं इथं आहे. हा पराक्रम, हे शौर्य, हे धैर्य, तो अभिमान, तो स्वाभिमान इथल्या पत्रा पत्रामध्ये चिऱ्या चिऱ्यामध्ये अजूनही तसाच वास्तव्य करतोय. तसाच मी परवा होतो पुण्यात, एका किल्ले स्पर्धांचं उद्घाटन होत. माझ्या आधी बोलणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की मी परवा राजस्थान मध्ये गेलो. आहा, काय तिकडचे गड, काय तिकडचे कोट, त्या उत्तरातले महाल अहो जसेच्या तसे, काय जपलेत, काय ठेवलेत त्यांनी, तो आग्र्याचा ताजमहाल जसाच्या तसा, तो दिल्लीचा लाल किल्ला अहो काय जपलाय, काय ठेवलाय अगदी जसाच्या तसा. मला वाईट वाटलं, मला रागही आला. तो पुढे म्हणाला, त्यांचं सगळं जसाच्या तसं आणि आमच्या महाराष्ट्रात सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय. खंत दाखली आणि बोलताना मी म्हटलं, खराय तूच, त्या राजस्थानामधले गड जसे तसे, त्या उत्तरातले महाल तेही जसेच्या तसे, तो आग्र्याचा ताजमहल तोही जसाच्या तसा आहे, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, आणि आमच्या महाराष्ट्रातलं सगळं ढासळलंय मान्य आहे, पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं काय माहितीये? त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या. त्यांच्या महालांमध्ये फक्त नुपुरांचे झनत्कार आणि पैंजणाचे स्वर निनादलेत. माझ्या गडकोटाच्या भिंती भिंती बदन हर हर महादेवचे जागर झालेत. त्यांच्या भिंती बदन मद्याचे प्रवाह वाहिले, माझ्या भिंती बदन रक्ताचे पाठ धावलेत. अभिमान आहे मला, माझ्या घराचा बुरुज ढासळलाय, हो ढासळलाय. स्वातंत्र्याचं रक्षण करताना तोफेचा गोळा खाऊन ढासळलाय. माझ्या किल्ल्याची तटबंदी कोसळली, हो मान्य आहे. स्वराज्याचं रक्षण करताना ढासळली, ते अभिमान आहे मला. माझी माणसं सुद्धा अशीच ढासळली, खर्ची पडली, कोसळत राहिली, अभिमान आहे मला. हे सारं त्या एका निष्ठेपोटी राष्ट्रावरच्या, देशावरच्या, मातीवरच्या, भूमीवरच्या या 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 निष्ठेपोटी. ही निष्ठा तुमच्या थांब्यामधून सतत पाहते, सतत अनुभवते. हाच निष्ठेचा प्रवाह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अस्तित्वात आली, महाराष्ट्र निर्माण झाला, मंगल कलश आला. पण एक प्रचंड वेगवान कटकारा स्थान घुमत होत इथं. मुंबई तोडता आली तर तोडायची, नाहीच जमली तर ती स्वस्तात नाही द्यायची, आणि द्यायची पाळी आलीच तर ती पचू नाही द्यायची, असा एक वेगळा आलेख इथं मांडला जात होता. प्रश्न उभा राहिला, मुंबई कुणाची? गुजरातवाल्या लोकांनी सांगितलं, मुंबई आमची, मुंबईमध्ये उद्योग धंदे आम्ही काढले, कारखाने आम्ही काढले, मुंबई आमची. एकही मराठी माणसाला बोलायला शब्द नव्हता. खरंय, कारखाने त्यांचे, उद्योग धंदे त्यांचे, व्यवसाय त्यांचे, मराठी माणसाचा आहे काय? बोलायला तयार नाही कुणी. अशा वेळी साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील उठून उभा राहिले. त्यांनी सांगितलं, खरंय तुमचं उद्योग धंदे व्यवसाय तुमचे मान्य आहे, पण मला एक सांगा, आई मुलाला जन्म देते पण ते बाळ गुटगुटीत व्हावं, सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको ग्रायपोटर पाजते. मूल कोणाचं? आईचं का बिटको वाल्याचं? अरे व्यवसाय तुमचे, उद्योगधंदे तुमचे, पण जन्म आम्ही दिलाय ना आपल्या भूमीवरच्या, मातीवरच्या निष्ठेनं हे सारं प्रकट केलं. आमची मुंबई आहे बस. तो मंगल कलश आला, मुंबई महाराष्ट्रात आली, पण महाराष्ट्रात मुंबई, मुंबईत महाराष्ट्र होता? मराठी माणसाचं होतं काय? मुंबई तुमची, भांडी घासा आमची, असं सरळ सरळ उघड्या मानाने सांगितलं जात होत. अशा वेळी शिवछत्रपतींचा आदर्श उरात साठवलेला एक युवक उभा राहिला. मी वारंवार सांगतो, भगवान श्रीकृष्ण जर कुणाला कळाले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि छत्रपती शिवाजी महाराज जर कुणाला उमगले असतील तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. शिवाजी महाराज जर कृष्णाचा नुसताच जय जयकार करत बसले असते, हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणत बसले असते तर राज्य नसतं उभा राहिलं. आणि शिवसेना प्रमुख जर नुसतेच शिवरायांचा जय जयकार करत बसले असते तर आजचा जो महाराष्ट्र दिसतो आहे तोही उभा राहिला नसता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, विचारांवर आचार करणं हे सगळ्यात महत्वाचं. शिवसेनेच्या रूपानं शिवसेना प्रमुखांनी नेमकं ते केलं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ते उभा राहिले.
लढायला तयार झाले. वाचा शांत बसा, वाचा पेटून उठा. बत्ता बत्ता मराठी म्हणत त्यांनी पेटवली. उठाव गुंगी बजाव गुंगी यासारखी आंदोलनं सुरू झाली. येड झाव्या ही शिवी नाही हा विकासाचा मंत्र झाला. आणि कानाखाली आवाज काढा हा विकासाचा कार्यक्रम ठरून गेला. मराठी माणसाला स्वतःची ताकद कळाली. हे सारं केलं ही माणसं कुठली? साधी साधी सोपी रानावरातली डोंगर तऱ्यातली कामगार शेतकरी काम कारखान्यात गोदीत मथाडी कामगार म्हणून काम करणारी या सर्वसामान्य माणसाना गोळा केलं. त्यांच्या उरामध्ये निष्ठेचं बीज पेरलं. बघता बघता हे निष्ठेचं बीज इतकं तरारलं फुलारलं की त्याचा वृक्ष झाला. ही केवढी मोठी निष्ठा आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी हेच तर केलं होतं. नंतर शिवाजी महाराजांकडे कोणी सरदार जागीरदार नव्हते. रणावनातली गुरामागं करणारी झाडं तोडत पाणी पिळत फळं तोडत हिंडणारी पोरंच तर त्यांनी गोळा केली. ही सारी साधी सोपी साधी सोपी तर माणसं होती. काय होतं यांच्यात? अहो शहाजीराजांच्या सांगण्यावरनं मासा चिजाऊ पुण्यात आल्या. उद्धव झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, राया रामाना गडवाचा नांगपला सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकली. याच भूमीत एक पहार रोवलीये, तुटकी वान फुटकी कवडीत अडकवलीये आणि सांगितलं इथल्या रायतेला इथं वस्ती करणं अशुभ. जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयानक परगंदा झाली. सह्याद्रीच्या निमिड फिरा फुरात किरत कडकापर्यंत जो मोठी तुम कशी बशी जगाय लागली. जगण्यासाठी मरायचं मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टा असं झाला. अशा पुण्यात आल्यात मास आहे. राज्य करायचं आहे पण खराव कुणावर? दगडाधोंड्यांवर की कुत्राय? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्याफऱ्यात परगंदा. मा साहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या गावात. आणि रैतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कराडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रैतेने बोट दाखवलं. मातीच्या उरात रोवल्या गेल्या त्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं कसं यावं इथं? इथं आलं तर आमचा निर्वंश होईल. आणि त्याच सरशी मास्यात झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर खिरकावून दिली. आणि कराडल्या मासाहेब मी राहीन इथं. उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रैतेला विश्वास आला. आणि मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही? रैत परतू लागली, घरं गजबजू लागली, गावं कुजबजू लागली. पण रैते पुढं पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात राहलो घरात राहलो पण खावं काय प्यावं काय? शेती करावी तर पेरावं काय? काय आहे आपल्याकडं? आणि मग थोडी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिव्याना दिली, खता दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोठ्या सारख्या दालीची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्यातून काचा कल्लड उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान निस्तनाबूत करायची. डोळ्यात एकात उभं पीक वायात जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाकडे गेला. सांगता झाला मासा पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोठ्या सारख्या दाण्याची कणसही लगडली. पण मासा जनावरं उच्छाद मानत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, सगळं पीक नाशवत्यात. काहीतरी करा मासा. मासाहेबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगेल. पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली. आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावातून दौडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मानणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं गड दिलं जाईल. आणि गावागावात तरणीवान गर्भाच पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर सस्पस दिसलं की त्याच्या चपळ्याने छेपा मारायला लागली, त्याच्या मुसक्या अडायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं गड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरापासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज बावळ्यांची मांदेआळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30 प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारे करीत धावत धावत पुढे झाला. 5-7 तरणीवान पोर एका पोराच्या खांद्यावर भरमोठ रानगव्याचं धुड. पहारेकरनं विचारलं काय र? तसं एक तरणवान पोरग म्हणाले मासाहेबांनी भेटायचं आहे. का र? मासाहेबांनी दौडी दिली नव्हत. जो कोणी जनावरांची शिकार करल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. ते काय जनावर घेऊनच आलोय जाव? तसा पहारेकरी म्हटला. पण सकाळी की मासा झोपल्यात आता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडका फोडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासा झोपल्यात आता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडका फोडा? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसा तरणबान पोरग सरदेशी पुढं झालं. मासा 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 तुम्ही दौडी दिली नव? जो कोणी जनावराची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव? मासाहेबांनी एकदा त्या जनावराकडं एकदा त्या पोराकडं बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या
अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की हक्क जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, हे हक्क जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाले, मासा घेण्यातच नाही राहिलं बाबा, आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं, एवढंच असं ऐकलं असतं पोराच्या दोन्ही डोळ्यातनं गळगळ पाणी उकळायला लागलं, त्याला हुंका फुटला, झालेला हुंका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो, मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो, मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की दहा तीचं बळ येतं, या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो, सोन्याचं कड नको मासा, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या, त्या पोराचे डोळे पुसले, त्याला विचार नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना तानाजी मानुसारा उमरण गावचाजी. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप दाखवणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात, आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप दाखवणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य हे कौतुकाच्या थापेवर उभा राहिलंय, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. ही अशी रानामनातली डोंगर तऱ्यातली पोरं शिवरायांनी गोळा केली आणि त्यांच्या बळावरही स्वराज्य उभा केलं, त्यांच्या बळावर. नाहीतर मला कधी कधी आश्चर्य वाटतं, बघा ना, नाहीतर शिवाजी महाराजाला कोंडाना घ्यायचं आहे आणि तानाजीला सांगितलंय, महाराज तानाजीला असं नाही म्हणाले, ताना तेवढा कोंडाना घेतो का? नाही तेवढा कोंडाना घे, मग पंचायत समितीच्या तिकटात तुझं बघतो. पन्हाळ्याची खिंड अडवणाऱ्या बाजीला सांगितलं, बाजी तेवढी खिंड अडवा तर जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. काय दिलंय? काही नाही हो. महाराजांनी सांगितलं, तू यावं स्वराज्यात सामील व्हावं माझ्यासाठी नको, पुन्हा शिवाजीराजासाठी नको. तुला जर वाटत असेल तुझ्या डोळीवरचा अन्याय अत्याचार हटावा, तुला जर वाटत असेल तुझी बायका परत सुखात राहावी, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात, तर ये, तर ये, हे तुझं राज्य आहे, तुला जर वाटत असेल ते चांगलं असावं तर ये, पुन्हा माझ्यासाठी नाही. ही अशी अशी माणसं गोळा केली हो शिवाजी महाराजांनी. मी शिवसेनेचा इतिहास पाहतो, शिवसेना प्रमुखांचं चरित्र पाहतो, तरी मला जाणीवपूर्वक वाटतं शिवसेना प्रमुखांनी तरी दुसरं काय केलं. एक शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं नाही दत्ताजी साळवी दुसऱ्या दिवशी साहेबांसमोर आले, मला तुमच्या बरोबर काम करायचंय, अहो तुमची नोकरी नाही राजीनामा देऊन चालू आहे. अरे वेडायस का? नाही मला नाही काय कळत, देऊन आलो. ही अशी माणसं शिवसेना प्रमुखांनीही गोळा केली. साधी साधी माणसं आहेत, साध्या साध्या घरातली आहेत, साध्या साध्या वाड्यावस्त्यावरची माणसं, ज्यांना शिवसेना प्रमुखांनी बळ दिलं, ज्यांना ताकद दिली, कारण फक्त एक, याला समाजासाठी काहीतरी करायचा, लोकांसाठी काहीतरी करायचा. शिवसेनेचं सूत्र होतं 20% राजकारण आणि 80% समाजकारण. ही समाजकारण करणारी माणसं मला हवी आहेत, काय मिळेल काय नाही तो विषयच नाही, यायचं एवढं माहिती आहे. हा विचार शिवरायांकडून तर आला, ही मातीसाठी मरणारी माणसं त्यातून तर तयार झाली. मला सकाळी तो प्रश्न पडला होता, पुन्हा 40 वर्ष वय असलेला तो कर्नल संतोष महारिक त्या दहशतवाद्यांच्या समोर कन्वर क्षणभर त्याच्या डोक्यात 5 वर्षाच्या मुलाचा 11 वर्षाच्या मुलीच्या स्वतःच्या अर्धांगिनीचा विचार आला असेल, अरे कशाला जाऊ पुढं, मी जर मेलो तर यांचं काय? त्याला हा प्रश्न सतावला असेल, नाही माझं राष्ट्र आहे, मला गेलं पाहिजे, मेलं पाहिजे, ही उर्मी ही मातीच पेरते हो. शिवसेना प्रमुखांनी ही ही उर्मी पेरलेली, बस विचार नाही करायचा बाकी काय, घुस. ही निष्ठा सगळ्यात महत्वाची निष्ठा ती ही 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 दिली हो. देवगिरीचं केवढं मोठं साम्राज्य, विजयदुर्गचं केवढं मोठं राज्य, शिवाजी महाराजांनी विचार केला का? असताना गेलं यादवरावांचं साम्राज्य का बुडालं? आमच्यात शौर्य नाही, आमच्यात पराक्रम नाही, आमच्यात धाडस नाही, मग का असं व्हावं? हे कुठून येत आहे? ते फिरंगी आले, ते डच आले, ते पोर्तुगीज आले, ते इंग्रज आले, ते अफगाण आले, ते अरबी आले, ते मोगल आले, आमच्या छतरावर थया थया नाचून गेले, कुठून आले? महाराजांनी विचार केल्यावर कळला, रे हे समुद्रावर आले, आपल्या छतरावर थया थया नाचून गेले. आम्ही गेलो जास्तीत जास्त 5 महिन्यापर्यंत, पुढे नाही, मुभा नाही जायची. काय करावं महाराजांनी? आंदोलन? काय करावं महाराजांनी? शिवाजी पार्कवर उपोषण? नाही, महाराजांनी स्वतःचा आरमार उभा केलं,
सम्राट चंद्रगुप्तानंतर स्वतःचा स्वतंत्र आरमार उभा करणारा राजा म्हणून आम्हाला शिवरायांचं नाव घ्यावंच लागतं. 5,500 गर्भतंत्र यात ठेवली महाराजांनी. 5,500 तो महिला खंडारे तो दौलत खा दर्या सारण बघता बघता दर्यात रिंगण घालू लागले. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही. 26-11 दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. पण महाराज आम्ही फक्त डोक्यावर घेतले, महाराज आम्ही डोक्यात घेतलेच नाही. डोक्यात घेतले असते तर 26-11 दहशतवादी हल्ला सुद्धा आम्हाला रोखता आला असता. डोक्यात शिवराय घ्यायला सांगितले ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. नुसते इतिहासात रमू नका, भावनेवर आणि इतिहासावर फार काळ जगता येत नाही. असं कार्य करा की स्वतःचा इतिहास घडला पाहिजे, असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की तुमचं काम झालं पाहिजे. साधा सोपा मंत्र होता हे केलं. महाराजांनी त्या दौलत खानाला सांगितलं की अरबी लोक यायचे, कोकणातल्या बालका पाय पळवायचे, भर समुद्रात तारवावर त्यांचे आपरुटायचे, माणसाचे नाक कान कापायचे, दर्या रक्ताळून टाकायचे. संतापले महाराज, आमच्याच माती किंवा आमचीच माती. दौलत खा, या उपर जर कोणी आला आमच्या मातीत आला, त्यांनी जर काही पातक केले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आणि सुटल्या मराठी फौजा अरबांचा पाठलाग करत करत पार मस्कत पर्यंत जाऊन फिरल्या. भयंकर युद्ध दर्यात झालं, काही कारण कापले गेले, 200 कैद झाले, जहाजावर कैद करून आणले गेले महाराजांच्या सामने पेश. महाराजांनी बघितलं मात्र आणि कडाडले, महाराज या 200 अरबांना आमच्या साताऱ्याच्या जवळ एक वासोट्याचा किल्ला आहे, भयानक आहे तो, प्रचंड अरण्य आहे, दिवसा ढवळ्या सूर्य तिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाचे भात सोडा फाकरही तिथं फिरकत नाही, असा निबिड आणि भयानक जळवांचं साम्राज्य. डोंगरात उतरावं लागतं, नदीतनं जावं लागतं. बस परवा पुण्याची 4-5 पूर्व फिरायला आली होती तिकडं, हेलिकॉप्टरनं शोधावी लागली, म्हणजे एखाद्याला गायब करायचं असेल तिकडं नेऊन सोडा. आत्ता अशी अवस्था आहे त्याची, 350 वर्षापूर्वी काय असेल. महाराजांनी सांगितलं या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा, यांना इतकं मारा इतकं मारा, हे मेले नाही पाहिजे. आणि महिनाभर मराठे मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. त्या आठवड्यातच इतके सुजलेले एकमेकांनाच ओळखेना, तो आमच्यातलाच का. इतके मारून मारून मग महिन्यानी महाराज म्हटले, आता यांना परत त्यांच्या जहाजात बसवा, त्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाचीच्या डोक्यातला काय प्रश्न जाईना. तो महाराजांना म्हणाला, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला, जाऊ दे रे. अवपर महाराज, जाऊ दे रे, आता आज्ञा महाराजांचे पर्याय नाही. हे सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून, पण कोंडाचीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी महाराजांना परत विचारलंच, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला. आणि मग महाराज म्हणाले, कोंडाजी आता हे सुजलेले त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावात येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. त्यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाजी. आणि उद्या चुकून तिरक्या नजरेनं जर कोणी महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल, कुठं निघालाय, महाराष्ट्रात नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ, माझी काय हालत, नको आप नाही परत माझ्या महाराष्ट्रावर कोणी तिरक्या नजरेने बघायची. महाराजांनी तो ठाम बसवला, दहशतवाद अजिबात नाही, विषयच नाही. शिवसेना प्रमुखांचं हे सर सांगणं होतं, अरे किती दिवस लचके तोडू देणार आहे, बस एकच ठोका टाका. धाक बसला पाहिजे, दहशत पैदा झाली पाहिजे, बस हे सातत्यानं सांगायचे. हो मी हिटलरला मानतो, त्याच्यावर शिवसेना प्रमुखाला हुकुमशाही ठरवलं गेलं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या हिटलरचं वाईट पण वगळून त्याच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारायला हरकत काय आहे. अहो जर्मनी त्यांना राखेत उभा केला, हे त्याचं चांगुल पण घ्यायला काय हरकत आहे. एका विचारानं सगळी जर्मन लोक त्यांनी एकत्र केली, जर्मन राष्ट्रीयत्व आणि अखंड जर्मनत्व हा जो त्यांनी विचार केला तो स्वीकारायला काय हरकत आहे. आपल्या हिंदुस्थानात ते आपण नाही करू शकत. मला हिटलर त्यासाठी आवडतो, बस रोखठोक आणि सडेतोड हा ठाकरे शैलीचा नमुना. हे सगळ्यात महत्वाचं, दूरचं पाहणं हा जो भाग आहे ना तो शिवसेना प्रमुखांच्या चरित्रात सातत्यानं आहे, सातत्यानं ही गोष्ट. 350 वर्षापूर्वी जे शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि त्याच्याही पलीकडे शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात
त्याला कोसळण्याचा धोका नसतो. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, स्वतःच्या पायावर उभा राहा. शिवाजी महाराजांनी विचार केला, आरमार उभा केला, पण जहाजा इंग्रजांकडे, बंदुका फिरंग्यांकडनं घ्याव्या लागतात. यांनी जर दिलंच नाही तर काय? महाराजांनी स्वतःचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजय दुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, कुडाळ डिचोलीला दारुगोळ्याचा कारखाना काढला, मुंबईच्या कल्याणला आरमाराचा कारखाना काढला. जहाज दर्यात जाऊ लागली, पण जहाजावर तोफा ठेवल्या की त्या वजनानं ती जहाज डचमळायची. तोफ्यातनं गोळा सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायची. महाराज विचार करायला लागले आणि विचार करत एके दिवशी कल्याणच्या कारखान्यात आले. तिथल्या कामगारांना बोलावलं, या या मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात अत्यंत जलद गतीनं पाडणार, किती वजन ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार, तोफ्याचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र लिहिलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. हल्ली बिघडलं आमचं, एखाद्याला विचारावं, बागल इम्पोर्टेड आहे, घड्याळ इम्पोर्टेड आहे, मोबाईल इम्पोर्टेड आहे, तूच मला इम्पोर्टेड नाही. आम्हाला अभिमान नाही राहिला, आम्हाला सृजनशीलता नाही, आम्हाला निर्मिती क्षमा माझा आहे, माझ्या मातीतला आहे, त्याचा अभिमान नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठं काम तर काय केलं असेल ना, तर इथला प्रत्येक माणूस पोटाला लावला. सुतार लोहार चांबार नावी जोशी गुरव वाणी मुलानी साडी माली धनगर कोळी आगरी भंडारी सगळी प्रत्येक जण. अहो शिवरायांच्या राज्याचा वचननामा काय, सर्वांस पोटा असं लावले आहे बस, दुसरं काही नाही. शिवसेना प्रमुखांनी सगळ्यात पहिलं जर काय केलं असेल ना, तर त्यांनी सर्वसामान्यांच्या पोटाची भाषा ओळखली. रिकाम पोट त्याचा कणा कधीच ताट राहत नाही, आणि भरल्या पोटी माणसांचा कणा ताट राहतो. पाठीचा कणा ताट राहायचा असेल, ही माझी मराठी माणसं स्वाभिमानी बनवायची असतील, तर पहिल्यांदा यांच्या पोटाच्या खळग्याचं काहीतरी बघा, ही पहिली भरली पाहिजे बस. सुरुवात केली, तरुणांना सांगितलं स्वतःचे उद्योग काढा, स्वतःचे व्यवसाय काढा. महाराष्ट्रात मुंबईत तर मराठी माणसाला वावच नव्हता. दक्षिणात्यांनी सगळं भिकाऱ्यापासून ते उद्योगपतीपर्यंत सगळे दक्षिणात्यच होते. तिथं शिवसेना प्रमुखांनी इथल्या तरुणांना उद्योगाचा मार्ग दाखवला, व्यवसायांचा मार्ग दाखवला, नोकऱ्यांसाठी जाण्याचा अट्टास धरला. एकेका तरुणाच्या कण्यातली टाई सुद्धा शिवसेना प्रमुखांनी बांधून दिली, वेड्या जरा नीट राहत जा. हे इतकं केलं मग सुरू झालं ना, नाहीतर एअरपोर्टवर मराठी पोरांची भरतीच होत नव्हती. एकही पोरगा नव्हता. शिवसेना प्रमुखांनी विचारलं कोण आहे रे तिथला प्रमुख, नाही म्हणे कुणी नंदा नावाचा आहे. मला उचलून उचलला नंदाला, मग जो काही त्याचा वांदा झाला. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी सांगितलं एअरपोर्ट तुमच्या ताब्यात असेल, पण एअरपोर्ट क जाणारे रस्ते आमच्या ताब्यात आहे, तेवढं लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी मराठी पोरांना सगळे रस्ते खुले झाले आणि विमानात जय महाराष्ट्रचा नाद घुमायला लागला. हे सर सांगतात शिवसेना प्रमुख सातत्यानं. हे जर केलं नसतं तर मुंबईच्या चौपाटीवर बोर्ड लागला असता, बंबई का आखरी मराठा यहा पर वडापाव खाते खाते अल्लाह को प्यारा हो गया. नंतर राहिले होते किती संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या वेळी 50%. उरलेल्या मराठी माणसांना बचावलं असेल, वाचवलं असेल, टिकवलं असेल, तगावलं असेल, जगावलं असेल, त्यांच्या मनगटात आणि मेंदूत बळ भरायचं जर कोणी काम केलं असेल, तर ते शिवसेनेनंच केलं. ही सगळ्यात महत्वाची वस्तू होती. आणि शिवसेना म्हणजे शिवछत्रपतींचंच कार्य पुढे नेणारी सेना आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी उगाच या संघटनेला शिव हे नाव नाही दिलं. ही शिवरायांच्या बावळ्यांची सेना आहे, शिवरायांच्या सैनिकांची सैन्य हे सगळ्यात महत्वाचं. निष्ठा तीच तर फिरली, तोच तर विचार दिला इथ. शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं सांगितलं. परवा सुद्धा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, म्हणलं अजिबात नाही, विशेष नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून तरी कोसळलो, पण बाकी कुठे टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, म्हणलं अजिबात नाही, विषय नाही, फक्त एकजण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही, ते पण बाकी कुठं धक्का नाही.
त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही. म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एका गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणल्याच पाहिजेत. आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, धक्के टोनपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस सगळं ठरलेलं. ही सगळी झुंज जिंकणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला जमतं, त्याला यश जिंकता येतं. हे सगळ्यात महत्वाचं. हाच तर विचार शिवसेना प्रमुखांनी दिला. चल ये रस्त्यावर, तुझा तुला हक्क हवाय, तुझ्यावरचा अन्याय दूर करायचा आहे, तुला भेटलं पाहिजे, तुम्ही अवतार नाही जन्म घेणार. चल हे तर झालं. अरे शंड असण्यापेक्षा गुंड असलेलं परवडलं. हाच तर विचार केला. तो ज्वलंत आणि जाज्वल्य झाला. मराठी रक्ताला वाव देणारा आणि खऱ्या अर्थानं पेटवणारा ठरला. मराठी पोरं त्यातनं तर पेटून उठली. हेच तर केलं. विचारांचा पवित्रा दुसरा काय असतो? कोणी सांगत काही कळत नाही. आणीबाणीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांनी सरळ सरळ आणीबाणीला पाठिंबा दिला. अहो कसं काय? अहो साधी गोष्ट. त्या इंदिरा गांधी कुणी काय केलं की लगेच उचलायच्या आणि तुरुंगात डांबायच्या. बाकीच्या सगळ्या पक्षाचे नेते आधीच तुरुंगात डांबले होते. उरले होते फक्त कार्यकर्ते. नेतेच नसल्यामुळे कार्यकर्ते काही करूही शकत नव्हते. पण यांच्या संघटना 50-50 वर्ष जुन्या होत्या. ते ज्यावेळी सुटून येतील त्यावेळी त्यांची संघटना 24 तासात उभा राहील. पण शिवसेनेचा जन्म नुकताच झालाय. अशा वेळी जर आणीबाणीला पाठिंबा नसता दिला तर यांनी शिवसेना प्रमुखांना आत टाकलं असतं, बड्या बड्या नेत्यांना आत टाकलं असतं. संघटना जी आत्ता कुठं आकारला येते ते सगळे विस्कळीत झाली असती. ती परत गोळा करणं शक्य नव्हतं. 25 वर्ष मागं जावं लागायचं. नाही हे कसं करेल? ते केलं शिवसेनेसाठी केलं, कारण निष्ठा महाराष्ट्रावर आहे, निष्ठा शिवसेनेवर आहे. हे सगळ्यात मोठं गणित. नाहीतर त्या बॅरिस्टर रजनी पटले नाही पत्रच पाठवलेलं की शिवसेना मी काँग्रेसमध्ये स्वखुशीनं विलीन करत आहे. सही करा याच्यावर. टाळून दिलं अजिबात जमणार नाही. तो पाठीमाग लागला. रात्री शेवटी परत फोन आला, तुम्ही उद्या सकाळपर्यंत ते लिहून द्या नाहीतर शिवसेनेवर बंदी घालू. काय अजिबात नाही. होते दात काढायला शिवसेना प्रमुख डॉक्टरकडे जाऊन बसले. दात काढलाय आणि तिथून पत्राला बॅरिस्टर रजनी पटेलांचं, या पत्रावर ताबडतोब सही करा नाहीतर तुमच्या शिवसेनेवर बंदी घातली जाईल. शिवसेना प्रमुखांनी ते वाचलं, संताप आला, जवळचं पाणी घेतलं, तोंडात रक्ताची चूळ भरली आणि त्या दिवशी शिवसेना प्रमुख कडाडले. त्या रजनी पटेलला जाऊन सांगा, ज्या क्षणी शिवसेनेवर बंदी येईल त्याच्या दुसऱ्या क्षणी रजनी पटेल तुझी अंतयात्रा निघालेली असेल. सोडून दिलं. त्या रजनी पटेल आठवतात? शिवसेना प्रमुख आजही प्रत्येकाच्या अंतकरणात आहेत. ही निष्ठा आहे स्वतःच्या संघटनेवरची. केंद्रीय मंत्री पण देत होत्या इंदिरा गांधी शिवसेना प्रमुखांना त्यावेळी, फक्त विलीन करा, इकडे लगेच घे. ही निष्ठा आहे. ती निष्ठा शिकवली आणि तेच तर केलं होतं शिवाजी महाराजांनी. स्वराज्य टिकवायचं आहे ना, गेले मनसबदार म्हणून आग्र्याला औरंगजेबाच्या समोर. स्वतंत्र छत्रपती व्हायची महत्वाकांक्षा होती. रजनीच्या डोईवर सुखाचं छत्र होत पण राजकारण ओळखलं. 4 पावलं पुढे जायचं, 2 पावलं मागं आलं पाहिजे. मनसबदारी स्वीकारली. शिवसेना प्रमुखांनी तेच तर केलं. पण त्याच्या पुढे स्वराज्याचा सिंहासन उभा करायचं स्वप्न, ते होतं, ते महत्वाचं होतं. तेच तर हा राजकारणाचा सगळ्यात मोठा विषय आहे. पण शिवाजी महाराजांनी मनसबदारी पत्करली आणि महाराज विकल आणि विवाश झाले. यासाठी नव्हतं आत्ता स्मार्ट, यासाठी नव्हतं काही मावळ्यांचे जीव धोक्यात घातले, यासाठी नाही काही जीवला मावळे धारा तर ते पडले. स्वतंत्र राज्य उभा करायचं होतं, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं होतं. अगदी संशय दुसऱ्याच्या पायावर लोटांगण घालायला नाही, हे सगळं उभा केलं. आपले हात सलत राहिले, चळत राहिले शिवराय. आणि त्यांचा हा सल घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारनं बघितलं. महाराजांचं ते तडपडणं त्याला सोसेन. बस एके दिवशी त्यांनी मनाशी काहीतरी ठाम विचार केला. सकाळी घोड्याच्या पागेतलं घोडं सोडलं आणि त्यांनी रायगड सोडलं. तो थेट दौलतराजे जयसिंगाच्या छावणीकडं, छावणीपर्यंत पोहोचला. मग तब्दा भालेच्या टोकावर कैदही झाला. पण पांढरा निशाण थडकावत शांती कर तो मिर्झा राजेच्या सामने हजर केला गेला.
मिर्झाने विचार कौन जी गणतोची गुजर कुठून आला रायगडावर म्हणजे शिवाजी राजांकडे भाईजी का आपली चाकरी करावी म्हणतो नामुमकिन मराठे तुटतील पण फुटतील कुठली तसा कर्तोजी म्हणाला तसं नाही पण तुमच्या तडाक्यातनं आमचं राजा काय वाचणार आहे ते का त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगल्या नाही का चांगलं घ्या की चाकरीत राजा मिर्झा राजेला पटलं कर्तोजीला त्याने चाकरीत घेतलं पण कर्तोजीच्या उरात चालला होता दुसराच डाव आणि अचानक एके दिवशी त्याला संधी मिळाली दस्तुरखुद्द मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीला पहारा द्यायची संधी पहिल्या प्रहराचे पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहराला रात्री 12:30 हा कर्तोजी मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीला पहारा द्यायला आला बघता बघता आजूबाजूचा त्यांनी कानोसा घेतला चोहो वाजवला स्मशान शांतता सारे गाढ निद्रेत दूरवर कुठेतरी एखाद्या पहारेकऱ्याचा जागते राहूच्या आरोळी खाली यायची कुठून तरी कुत्र्यांचं केकट नावत बाकी सारा सन्नाटा कर्तोजीने एकदा पुन्हा छावणीला फेरा मारला कुणी सावध आहे का ते एकदा बघितलं हलकेच मिर्झाच्या छावणीचा पडदा बाजूला सरला मिर्झा जयसिंग मंचकावर शांतपणे झोपला होता कर्तोजीने निश्वास सोडला पण पुन्हा एकदा सावधगिरी म्हणून चहो बाजूला नजर फिरवली सारे शांत सन्नाटा आणि अचानक अंदाज घेत कर्तोजी विजेच्या तीरासारखा सरदेशी मिर्झाच्या छावणीत घुसला त्याच्या मस्तकापर्यंत पोहोचला त्या झोपल्या मिर्झाकडे बघितलं आणि कडाडला कर्तोजी माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही कमरेचं खंजीर काढलं आणि मिर्झावर वार करणार त्याच्या बाहेरच्या कुलूच्या चौजड खंजीर पडला खंजीर चमकला बारीक आणि सावध झाला दगड 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 करत सरसर बारी गाळ शिरले कर्तोजीचा हात वरच्यावर पकडला गेला मिर्झा खरबडून जागा झाला ते खंजीराचं चमकणारं पाहत त्याने बघितलं हे तो लक्षात आला आणि संतापला मिर्झा या मिर्झावर वार करायची जिगर तुझी हिंमत कशी झाली तसा कर्तोजी म्हणाला माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही वाचला मिर्झा पण एक वार खुला सोड नाही उभा कापला तर कर्तोजी नाव सांगणार नाही या कर्तोजीचं ते धारिष्ठ ते धैर्य मिर्झा म्हणाला अरे काय देत आहेस काय दायस तसा कर्तोजी म्हणाला मिर्झा विसरतोस वाघ जंगलात असला काय आणि पिंजऱ्यात असला काय वाघ तो वाघच नको घालू सात वाघाच्या जबड्यात पण त्याच वेळी वैतागला मिर्झा कडाडला समशेरला भमारी आजूबाजूच्या पहारेकरने ओळखलं आता गर्दन जाणार कर्तोजीची राजपुती समशेर आली मिर्झाने ती हातात घेतली आता संपला कर्तोजी पण अचानक मिर्झाने पवित्रा बदलला आणि ती समशेर सरळ कर्तोजीच्या पुढे धरली कर्तोजी हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस आम्ही कदर करतो तुमच्या जिगरची कर्तोजीने ती समशेर घेतली मस्तकाला लावली आणि मिर्झा म्हणाला बिनघोर या माझा कुठलाही सैनिक तुम्हाला अडवणार नाही या आणि कर्तोजी वळाला चार पावलं गेला अचानक मिर्झा उद्गारला रोक कर्तोजी थबकला आणि मिर्झा म्हणाला जाऊन सांग तुझ्या राजाला ज्या राजाकडे तुझ्या सारखी माणसं त्या राजाचा कुणी पराभव नाही करू शकत कुणीच नाही आणि हा हा कर्तोजी महाराजांकडे आला महाराजांना त्याचा हा पराक्रम कळाला महाराज म्हणाले कर्तोजी कोण प्रताप गाजवला कोण प्रताप यावर तुम्ही कर्तोजी नाही यावर तुम्ही प्रतापराव आमचे प्रतापराव गुजर हेच पुढे सरसेनापती झाले कर्तोजीचं प्रतापराव हे नामकरण शिवाजी महाराजांनी केलं खर तर महाराजांना ही जशी माणसं लाभली ना महाराष्ट्रात तदनंतर अशा निष्ठावंतांची मांद्याळी फक्त एकाच माणसाला लाभली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाकीचे लोक म्हणायला लागली बस हे शिवसैनिक आहेत ना तोपर्यंत शिवसेनेचा पराभव कोणी करू शकत नाही तोपर्यंत कोणी नाही आणि शिवसेना प्रमुख तेच तर सांगत राहिले माझी ताकद माझे शिवसैनिक बस ही कडवट निष्ठेची माणसं ही एकतर महाराजांना कमावता आली आणि नंतरच्या काळात शिवसेना प्रमुखांना मिळवता आली हे वैशिष्ट्य आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पाचं आणि शिवसेनेच्या यशाचं हे सगळ्यात महत्वाचं मोल आहे नंतर मोरारजीबाईंची देसाईंची गाडी अडवताना एक शिवसैनिक त्या गाडीवर अडवा पडला खर तर पंतप्रधानांनी निवेदन घ्यायला होतं शिवसैनिकांचं म्हणणं ऐकायला होतं
पण भेगुमान पंतप्रधान तसेच गाडी दमट्यात पुढे निघाले आणि एक कडवा शिवसैनिक आडवाच उडवला गाडीनं रक्तबंबाळ अवस्थेत. शिवसेना प्रमुखांनी बघितलं, धावत गेले, त्याला मांडीवर घेतलं, त्याचा रक्त आलेला चेहरा. आणि त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी बघितलं, आता आता शिवसेना सोडणार? तो शिवसैनिक म्हटला, आता मरेपर्यंत लढणार. तो कळतोजी आणि माझा हा शिवसैनिक याच्यात फरक तरी कुठं आहे? निष्ठा ती का मावली, ते सगळ्यात महत्वाचं. शिवसेना प्रमुख सातत्याने सांगत राहायचे, मला जनतेत चीड हवी, मला संताप हवाय. जोपर्यंत ही जनता शांत आहे ना, तोपर्यंत कुणी येईल आणि टिकल्या मारून जाईल. वनवास धगधगत राहिला पाहिजे, तो पेटत राहिला पाहिजे, अग्निसारखा उफळत राहिला पाहिजे. 46 वर्ष शिवाजी पार्कापासून शिवसेना प्रमुखांनी हा अग्नि चेतक पेटवत ठेवायचा तोच तर प्रयत्न केला. तुमच्या रक्ताच्या थांब्यांना, थांब्यातल्या रक्तांना सातत्यानं वाहत ठेवायचा हा सगळा प्रवास होता. ते होत हे सगळं. पण शिवसेना प्रमुख सांगायचं, आता अवघड झालंय सर, हल्ली सिंहच दुर्मिळ झालीत. शिवसेना प्रमुखांचं कालीच भागाच गर्जना सिंहाची आणि झेप चित्त्याची होती. त्यांना हवे होते असे वाद सिंह अन्यायाच्या विरोधात झेपा मारणारे. पण ते म्हणायचे, आता दुर्मिळ झालीत सिंह, हल्ली एक नवीनच वर्ग आला आहे, आपण सिंह आहोत या भ्रमात असणारी माणसं. बाहेर वर्ग वाढला यार. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, एका जंगलात एका शिखराच्या जाळ्यात एक सिंह अडकला. असा अडकला, असा अडकला, असा अडकला, त्याला निसटताच येईना. लाख कोशिश केली, लाख धडपड केली, त्याला बाहेर पडताच येईना. शेवटी त्याला कळून चुकलं, आता सुटका नाही, आता राम नाम सत्य आहे. तेवढ्या शेजारच्या बिळातून त्याला उंदीर बाहेर येताना दिसला. जसा उंदीर दिसला तशा त्याच्या अशा पल्लवी झाल्या. तो उंदराला म्हणाला, इकडे इकडे इकडे. उंदीराला जवळ, म्हटला काय? जाळं कुरतं नेवढं, सोडव ना मला, काढ ना बाहेर. त्या उंदरानं एकदा सिंहाकडे नीट बघितलं आणि उंदीर म्हटला, देणार काय ते सांगा. हल्ली काय दिल्याशिवाय माणसं काही करतच नाहीत. मी त्यात लक्ष म्हटलं, देणार काय ते सांगा. सिंह म्हणाला, जंगलचा राजा वनराजा आहे, जीवापेक्षा मला काय मोलाचं. वाटेल ते देतो, मागल ते देतो, जीवाचो बस. उंदीर म्हटला, टेम्पररी आश्वासन नको. बरोबर ना बोला. अरे म्हटला, जंगलचा राजा आहे, वनराजा आहे, माझ्या शब्दावर तरी विश्वास ठेव. शेवटी उंदरानं विश्वास ठेवला. उंदीर कामाला लागला. दुसऱ्या मिनिटात जळ कुरतडण्यास सुरुवात झाली. तिसऱ्या मिनिटात जळ कुरतडलं. चौथ्या मिनिटाला सिंह मोकळा झाला. पाचव्या मिनिटाला उंदीर पुढे गेला. सहाव्या मिनिटाला त्याने विचारलं, लक्षात ना काय म्हटलंय. सिंह म्हणला, तर अरे जीव वाचवलास माझा, जीवापेक्षा काय मोलाचं. माग वाटेल ते माग दिलं. पण आता अडचण अशी झाली, या उंदराला झाला भ्रम. त्याला वाटलं आपण सिंहाला सोडवलंय. म्हटल्यावर आपण सिंहापेक्षा कमी आहे का? आपण सिंहच की. ते भ्रमातच आपण सिंहच की. सिंह म्हणला, मागणं काय मागायचंय ते. आता उंदीर भ्रमातच आपण सिंहच की. त्याने मागितलं मागणं, मला तुमच्या कन्येबरोबर लग्न करायचं आहे. आता सिंहानं शब्द दिलाय. बरं म्हटला, चल दिली तुला कन्या. म्हटला, बोलवा तिला. मग सिंहानं मारली हाक, बेटा बाहेर ये. आता बेटा लाडातच बाहेर आली. बेटाचं कशाला लक्ष आहे खाली कोण उभा आहे. बेटानं दिला पाय गडियात. काय गरज आहे का भ्रमातायची. भयान वर्ग वाढला. करून टाकतो, झालं तुम्ही समजा 2 दिवसात होऊन जाईल, काळजीच करू नका, तुम्ही गप्पा. ते बोलाची कडी बोलाचे भान. शिवसेना हे असले नकोतच आहे तुम्हाला. भ्रमातले सिंह हे डरकाळ्या फोडणारे आणि प्रत्यक्ष कृती करणारे सिंहावे, हे सगळ्यात महत्वाचं. शिवसेना प्रमुखांनी अशा भ्रमातल्या सिंहाच्या अशी फंबेरी उडवली ना आपल्या कुंचल्याच्या फटकाराने आणि शब्दाच्या शस्त्राने, की बस परत वाटेला जायचं कुणी धाडस नाही केलं. पण एक वेळ हाई वर्ग परवडला. पण सध्या त्याच्याही पेक्षा एक भयानक वर्ग आमच्यात आहे. त्याच्याही पेक्षा भयानक म्हणजे आपण सिंह आहोत असं म्हणणारा एक वर्ग आहे. तो त्याच सातत्यानं वर्गात. तुम्ही लहानपणी आणखीन एक गोष्ट ऐकली असेल, एकदा एक सिंहाचं बछडं चुकून जंगलात चुकलं. चुकलं ते चुकलं, ते एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं. मिसळलं ते मिसळलं, ते बकऱ्यांसारखं झालं. ते बकऱ्यांसारखं वागायचं, बकऱ्यांसारखं जागायचं, बकऱ्यांसारखंच वेदे करायला लागलं, बकऱ्यांसारखंच ते गवत खायला लागलं. ते विसरलंच आपण सिंह आहे, ते पुरतं बकराळलंच. एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून, हे बछडं नेमकं सिंहाच्या तावडीत सापडलं. सिंहानं त्याच्याकडे नीट बघितलं, त्याला विचारलं, तू इकडं कसा? तसं ते बछडं म्हटलं, मी पहिल्यापासून याच पक्षात आहे. अरे तू सिंह आहेस, आपण इकडंच आहे. सिंहाला राग दिली फाड दिशी ठेवून. त्या बछड्याच्या तोंडातलं रक्त उघडलं. ते रक्त त्याच्या
त्याला जिभेला लागलं. सिंहाने विचारलं, टेस्ट कशी आहे? बछडा म्हणला, ग्रेट. अरे मग नॉनव्हेज सोडून व्हेज जमाप का लागलाय? त्या बछड्याच्या डोक्यात काय प्रकाश पडेल? मग सिंहाने सांग, चल चल माझ्या बरोबर. एका विहिरीच्या काट्यावर नेलं, खाली बाग पाण्यात बाग. आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब. सिंह म्हणला, माझ्यासारखाच दिसतोस ना? म्हणला, हो. अरे मग सिंह आहे तिकडं काय? चल, जाणीव करून द्यावी लागते. तुम्ही सिंह आहात. 350 वर्षापूर्वी शिवरायांनी आणि या शतकामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इथल्या माणसांना ती जाणीव करून दिली, सिंह आहेस. सिंहासारखा जग उगा बकऱ्यांच्या कळपात मागं लागून बेबे करत बसू नको. हा सगळ्यात मोठा भाग सगळ्यात. जाणीव होते काही ना, येत आहेत सगळे परत, डरखड्या फोडतायची. आता हाही वर्ग परवडला, पण सध्या त्याच्याही पेक्षा एक भयानक वर्ग आहे, सगळ्यात घातक. म्हणजे सिंह आहे पण आणि सिंह नाही पण, काय फरकच नाही. म्हणजे एखाद्याला नुसतं म्हणावं, हल्ली भ्रष्टाचार जास्तच वाढलाय नाही असो का? अण्णा हजारे उपोषण करतायत हो का? आज शनिवारवाड्यावर व्याख्यानमाला आहे असो का? 3 दिवस चालणार आहे हो का? स्वतः आदेश भाऊचे आहेत असो का? तो जगतो कशाला? काय घेणं घेणंच नाही. समाज राष्ट्र काय करावं, काय द्यावं, काय बघावं, काय उभारावं, काय प्रकारच नाही. आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी. हे सगळ्यात घातक वर्ग आहे. वारंवार सांगितलं शिवसेना प्रमुखांनी, हे कुंपणावरचे आहेत ना, हे जोपर्यंत या देशात अस्तित्वात आहे तोपर्यंत या देशाला भविष्य नाही. बस हे कुंपणावरच्या पहिले मैदानात येऊ द्या. भूमिका स्पष्ट करा. रोक ठोक सडे तोडचे मला माहिती आहे बोलून टाका. बस मी एकमेव नेता बघितला, एकमेव. जे बोलला ते बोलला, घे बोललेला शब्द कधी परतच नाही घेतला. मी असा बोललोच नाही, मला तसं म्हणायचंच नव्हतं. माध्यमाने विपर्यास केला, माझा तो अर्थ होता. विषय नाही, बोललो बोललो, पुढे बोल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विचारांचा ठामपणा किती असेल पाठीमा? प्रतिक्रिया विषय नाही, परिणाम विषय नाही. मला माहिती आहे मी करतोय ना, बरोबरच करतोय, प्रामाणिकपणे करतोय. हजारो लाखो लोक पाठीशी केव्हा येतात? ज्यावेळी त्या व्यक्तीवर विश्वास असतो, त्या महापुरुषावर पूर्ण विश्वास असतो. अरे येस, हा हा, बरोबर नेईल आपल्याला. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो प्रामाणिकपणा होता शिवसेना प्रमुखांकडे. तो प्रामाणिकपणा 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी निर्माण करून ठेवलेला इथल्या मावळ्यांमध्ये. नाहीतर महाराजांकडे होतं काय? काही नाही. शून्यात मूळ विश्व उभा करणारे शिवाजी महाराज आणि अक्षरशः शब्दशः शून्यातच शिवसेना उभा करणारे शिवसेना प्रमुख होतं काय? फक्त इच्छाशक्ती हवी, जग बदलून टाकायची उमेद हवी, धाडस हवं, साहस हवं, पुढं पाऊल उचलायची हिंमत हवी. बस एवढंच काय. हल्ली हल्ली बिघडलं सगळं. म्हणजे एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय, त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रानात नेऊन सोडावा, मग म्हणावं लेखा आता तरी लढ, तरी पट्ट्या निवारताच. अरे लडकी, तुमचं लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसं? अरे मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? हो बाजूनी अडचण आहे. मुंगी बघितली? मुंगी मुंगी, ही मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाट्यावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. रस्ता दाखवावा लागत नाही, मार्ग सांगावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले. ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. 1980 साली कोणी म्हणाल असतं की या विधानसभेवर भगवा फडकणार आहे? विश्वास ठेवला नसता लोकांनी हे काहीतरी. पण नाही, हा आत्मविश्वास होता, हा निश्चय होता, ही जिद्द होती. शिवसेना प्रमुखांनी तो फडकवला, फडकवतच ठेवला आणि सातत्यानं सांगितलं, तुम्ही कळसावरचे झेंडे आहात आणि कळसावरच्या झेंड्याला कायम फडफडतच राहावं लागतं. फडफडणं झेपत नसेल, पायाचा दगड होऊन पडा, त्याला कुणी हलवत नाही. आणि मराठी माणसाला पायाचा दगड होऊन पडणं मान्य नाही. तो फडफडणं पत्करेल, त्यासाठी स्वतःला फाडून घेणं स्वीकारेल, पण त्या वाऱ्याशी सातत्यानं संघर्ष करीत एक नवा वादळ निर्माण करेल. हेच तर केलं, हेच तर केलं. पण याच्या उराशी जी आहे ना,
ती ठाम भूमिका आहे, ठाम निष्ठा आहे, जी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी दिलेली. नाहीतर बघा, शिवसेना नामकरण झालं, पक्षाचा ध्वज तोही भगवा. भगवा का? भगवा प्रतीक आहे त्यागाच, हिरवा प्रतीक आहे समृद्धीच, आणि पांढरा प्रतीक आहे शांतीच. शांतीच्या बळावर त्याग नाही करता येत, समृद्धीच्या बळावर शांतता नाही मिळवता येत, पण त्याग केला तर हिरव्याला सुद्धा समृद्धता येऊ शकते आणि पांढऱ्या रंगाची शांती सुद्धा तेव्हाच मिळू शकते. गरज भगव्याची आहे, आधी भगवा फडकू द्या, समृद्धता आपोआप येते, शांती आहे तिथं, मग विषय नाही. जो भगवा प्रभू श्री कृष्णाचा, जो भगवा श्री रामकृष्ण रामाचा, तो भगवा हर हर महादेव म्हणत रमणावर धावणाऱ्या धारकरांचा, तो भगवा रामकृष्ण हरी म्हणत आषाढी कार्तिकेला पंढरपूरला विठोबाला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, तो भगवा अभिमानाचा स्वाभिमानाचा, तो भगवा शौर्याचा धैर्याचा, तो भगवा तो तुमचा तो माझा तो सर्वांचा तो भगवा, तो भगवा स्वीकारला त्याग, हे त्याचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. शिवरायांचा विचार, त्या विचारावर कृती, हे त्याचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. तो विचार आम्हाला पुढे नेता आला पाहिजे. निष्ठा जन्म तिथं घेते जिथं जबाबदारीची जाणीव असते. शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला ही जबाबदारीची जाणीव दिली. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा नेमकं ते केलं. हा सगळ्यात मोठा भाग आहे, सगळ्यात मोठी भूमिका आहे जो विचारतो. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीची 12 मुद्देदाराची सगळी माणसं सोबत ठेवली, सगळ्यांना मिळून राज्य केलं. शिवसेनेमध्ये कधी कुणाला जात विचारली जात नाही, शिवसेनेमध्ये जात बघून कधी कुणाला पद दिली जात नाही. हा शिवसेना प्रमुखाने हिंदुत्व घेतलं, पण या हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वाचा दर्जा दिला. त्याने कोणी विचारलं तुम्हाला खोमेनी व्हायचंय? नाही, खोमेनी धर्मांध होता, मी धर्माभिमानी आहे. जर मला हिंदू धर्मासाठी खोमेनी आणायची गरज पडली, पहिल्या मी त्याला गोळ्या खालीन. माझ्या राष्ट्राच्या हिताच्या आड जर कुठला धर्म येत असेल, असा धर्म मला नको. माझं हिंदुत्व हे स्पष्ट राष्ट्रीयत्वच आहे. राष्ट्रभक्त मुस्लिमांचा मी कधीही विरोध केला नाही, निषेध केला नाही. साबिर शेख नावाचा मुस्लिम युतीच्या काळातच कामगार मंत्री झाला, हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. विचार तो जो कृतीचं रूप घेतो, फक्त निष्ठा हवी, बस मला निष्ठावंत माणसा, हा हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. राष्ट्र घडवायचं, राष्ट्र उभा करायचं. आता या राष्ट्राला घडवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हाला घ्यावी लागेल. ही जबाबदारी फार महत्वाची आहे. गोष्ट कुठली असू द्या, शिवाजी महाराजांना पन्हाळा घ्यायचा होता. पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000 आणि महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल का शिवाय शावकी 7,000 आणि महाराज 7,000 फौजेच्या बळावर 36,000 दुश्मन असलेला पन्हाळा घ्यायचं म्हणतायत. महाराजांनी बैठक बोलावली आणि जातो मोरोपंत प्रल्हादपंत बाळाजी दादाजी यसाजी कोंडाजी कठोजी सगळे समोर आणि महाराजांनी विचार पन्हाळा घ्यावा म्हणतो, पण पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, कोण जातो कोण जातो कोण घेतो पन्हाळा? सगळे चिडीचूप. अहो दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं सोपं आहे का? 36,000 दुश्मन आहे तिथं. महाराजांनी पुन्हा विचारलं कोण जात कोण घेतो पन्हाळा? तसा उठून उभारायला कोंडाची, महाराज म्या जातो म्या घेतो पन्हाळा, भले पटे शाबास कोंडाची घ्या 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 तुम्ही पन्हाळा घ्या. आणि मग महाराजांनी विचारलं पण कोंडाची पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, तुम्हाला तुमच्या सोबत किती फौज हवी, किती हवी फौज? तसा कोंडाजी म्हटला द्या 50-60 मावळं. राजे म्हटले 50-60 मावळं? कोंडाची 36,000 दुश्मन आहे, 50-60 काय मागता? तसा कोंडाजी म्हटला तसं काहीच नव्हतो मागणार, पण ते फारच विचित्र दिसलं असतं म्हणून म्हटलं द्या 50-60. जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे. आमच्याकडे एखाद्याला सांगा की करतोस का रे तेवढं, त्याला द्या ना जोडीला. काय गणितच कळत नाही मला. हो आमच्याकडे ते मुलगी बघायचा एक सोहळा असतो, ते नवरा मुलगा त्याचे मित्र घरातले सगळे ज्येष्ठ असे सगळे मिळून मुलगी बघायला जातात. मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो, मुलगी दाखवली जाते, मग ते प्रश्न वगैरे विचारले जातात, मग ते पोहे चहा वगैरे सगळं आटपत आणि मग सगळं आटपत निघालं. मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ विचारतो आता नवऱ्या मुलानं सांगा मुलगी कशी आहे. आता नवऱ्या मुलावर पाणी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपऱ्यानं डोसलतो, तुला कशी काय वाटते, अरे त्याला काय करायचं? एवढी तरी जबाबदारी घे ना.
चालली जबाबदारी टाळण्याशिवाय उद्योग नाही. माझा कोंडाजी एकटा जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, तरी महाराजांनी त्याला 1500 फौज दिली, सोबत तानाजी दत्तोला दिलं आणि कोंडाजी निघाला. 6 मार्च 1673 रात्रीच्या 12:30 कोंडाजी पन्हाळ्यावर पोहोचला. रात्रीच्या 12:30 आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा हालचाल नाही. कोंडाला घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. म्हणजे दिवस शुभ आहे का, मुहूर्त काढलाय का, प्रस्तावनाची वेळ काय, प्रकार नाही. हल्ली आमच्याकडे फॅड पाहिलं, आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7 मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं, मांजर अडवत. मला रोज रोज प्रश्न पडतो, त्या मांजराला काय वाटत असेल, हे अडवत गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून नाही घालत. अहो शिवसेना प्रमुखांचं निधन झालं, त्यांचा अस्थि कलश मातोश्रीवर आणला गेला आणि मग खल चालू झाला, कुठल्या दिशेला ठेवायचा. उद्धवजींनी बघितलं आणि उद्धवजी म्हटल्याने विचार कसला करता, शिवसेना प्रमुख जिथं उभा राहिले ती पूर्व दिशा सुरू झाली, कुठंही ठेवा ती पूर्व दिशा. अहो त्यांनी पर्वती कधी मांडली नाही, साधी साधी कधी जुमानली नाही, मुहूर्त कधी काढला नाही, नाहीतर शिवसेनेची स्थापना करताना कुठं मुहूर्त बघितला होता. चांगलं काम करायला मुहूर्ताची गरज नाही, सुरू करा. कारण नाही सांगितलं. शिवसेना प्रमुख सातत्यानं ते म्हणतात ना, करायचंय ना बस, चालत राहा, कारण नको सांगू. आणि काम करणारा कारण कधीच देत नाही, वस्तुस्थिती ज्याला काम करायचं नाही ती माणसं कारण सांगत राहतात, ही अडचण आहे. नाहीतर मी नेहमी सांगतो, एखाद्या गावाचा, राष्ट्राचा, समाजाचा विकास करायचा असेल तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्ही पैकी काहीच नाही त्यांनी किमान गपरावे. अडचण पहिल्या ठिकाणची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत करायला कायम पुढं सगळ्यात मोठी अडचण आहे. शिवरायांच्या काळात त्यांनी सांगितलं, शिवसेना प्रमुखांच्या काळात त्यांनी हेच सांगितलं. माझा कोंडाजी त्या विचाराचा आहे, त्या दृष्टिकोनाचा आहे. रात्रीच्या 12:30 पोहोचलाय तो. आता रात्रीच्या 12:30 1500 फौज दिली, किमान दिलेल्या 1500 फौजेचा तरी वापर करावा का नाही. त्याने आल्या दत्तोला सांगितलं, अवघ्या 60 गडी माझ्या संगती द्या, बाकीचं हतच पाय, त्याला पांगून पांगून उभा करा आणि प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाल द्या. अण्णा दत्तो म्हणले ठीक आहे, सगळी माणसं पायथ्याला पांगून पांगून उभा केली, प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली द्या आणि अवघ्या 60 गडी घेऊन कोंडाजी गडाच्या मागच्या बाजूला गेला. एक कडा हिरला, दोर फेकला, मराठे सरसर वर चढले, वरच्या पेंगुळ्याने पारे करी सपा सप कापून काढले, खुल्या कट्टाला लावली, आपण किंकाळ्या रोडला रक्ताच्या छिडकाला मुर्द्याचा ढीक पेटांचा खात यात्रांचा हल्ला कलोल उडाला. तोपर्यंत कोंडाजी बेफाम पळत सुटला, त्या किल्लेदाराच्या भागात किल्लेदार जागा व्हायच्या आधी त्याच्या छातावर पाय दिला आणि कोंडाजी कडाडला गडाच्या चाव्याने. त्या किल्लेदारला सुटायचं मन झालं, तो इकडे तिकडे बघायला लागला. खाली बघूच नको, खाली माझं 50,000 सैन्य आहे. त्याने नुसतं मानवर करून खाली बघितलं, हे 4-4, 5-5 मशाली घेतलेली. त्याला वाटलं खरंच 50,000 आहे. दिल्या चाव्या काढून, सकाळी कळलं 1500 होते. राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही, ते बुद्धीच्या कसरतीवरच करता येतं. महाराजांनी ते केलं आणि शिवसेना प्रमुखांनी तोच गित्ता गिरवला. हे जे झालं ते बुद्धीच्या बळावर, बुद्धीच्या कसरतीवर, मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी आणि अस्मितेसाठी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा ना, नाहीतर आता महाराज इथं कारण सांगत बसले का, नाही पन्हाळ्यावर 36,000 आहे, आपले फक्त 7,000 आहेत, असं करू, बघू पुढच्या पंचवार्षिकला. 20,000 झाल्यावर मग करू हालचाल, विषय नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती, सगळ्यात. हल्ली आमच्याकडे ती कारणं भयानक आहेत, सगळ्यात मोठा विषय आहे. शिवाजी महाराजांचं ते वैशिष्ट्य आहे, शिवसेना प्रमुखांचं इथे वैशिष्ट्य आहे. नंतर बाबरी मशीद पाडली गेली आणि ते सुंदरलाल भंडारी म्हटले, हे काम आमचं नव्हे, हे काम शिवसेनेचं. टाळदिश उभा राहिले शिवसेना प्रमुख, अरे जर माझ्या शिवसैनिकांनी ती पाडली असेल मला अभिमानच वाटेल. कारण नाही हो, स्पष्ट भूमिका, रोखठोक विचार, हे सगळ्यात करायचंय तर करायचंय, बाकी विचार नाही. हा सगळ्यात मोठा विचार केला आहे. या राष्ट्राचे नागरिक म्हणून ती जबाबदारी तुम्हा आम्हाला आता उचलावी लागेल. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, राष्ट्रासाठी काय करावं, देशासाठी काय करावं विचार करतच माणसांचे आयुष्य निघून जातात. गोष्टी साध्या साध्या
असतात. शिवरायांच्या काळात जबाबदारी पाळणारी माणसं होती, आता जबाबदारी टाळणारी माणसं तयार झाली. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. नंतर बघा ना, या देशाच्या लोकशाहीनं 18 वर्षानंतर आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी, यासाठी आम्ही मतदान करावं. जबाबदारी आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडं? 30%, 35%, 40%, 50%, 55% डोक्यावरनं पाणी, 60% म्हणजे साधी मतदानाची मूलभूत जबाबदारी सुद्धा आम्हाला पार पाडता येत नाही. आणि मग आम्ही म्हणतो देशभर कटला आहे, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू गप, तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पार पाडता आली नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल, एकही. आणि मला एक कळत नाही, काय अडचण काय मतदान करायला? मतदान करायला काय पैसे पडतात? हल्ली मिळतात. याने शोकांतिक आमच्या लोकशाहीची. अहो ते जाऊ द्या, साधी गोष्ट सांगतो. आमची पोरं असतात, मुलं टू व्हीलरवर, गाडीवर, बाईकवर बसलेली, संख्यात रस्त्याने चाललेली असतात, बाहेर बाहेर स्पीड, अचानक पुढे बोर्ड लागतो, नो एंट्री. आता बोर्ड लावलाय नो एंट्री, प्रवेश निश्चित, या रस्त्याने नका जाऊ. तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल ना, त्याला काय होतंय? तो घालतो नो एंट्रीत गाडी. आता मग ते हवालदार येतो, पावती फाडा. मग सांगतो साहेब घ्या ना मिठवून, नाही नाही 300 ची पावती फाडा, हो साहेब घ्या ना मिठवून, नाही नाही पावती फाडा, हो साहेब घ्या ना मिठवून. मग यांचं कसं बसं मिटवलं जातं, त्यांची गाडी तिथून जरा पुढे येते, आणि गाडी जरा पुढे आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो भ्रष्टाचार जास्तच वाढलाय ना. हवालदार काय तुझ्या घरी आलता का? तो बिचारा निमूटपणे त्याची ड्युटी करतोय, त्यालाही कामात लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटन आपोआप चुकत जातात, आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं बाकीची बटन न बघताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते. आपण सरळ चाललो ना, बाकीचे दोरी तच चालणार. गरज आहे आपण सरळ चालायची, आपण आपली जबाबदारी पार पाडायची. तो जपानी माणूस कधी केळाची साल सुद्धा रस्त्यावर टाकत नाही, चुकून टाकत नाही. तो मातृभूमी आहे माझी, आई आहे माझी, हिच्या अंगावर केळाची साल टाकायची, हिचा अपमान केल्यासारखं नाही का? अहो केळाची साल टाकत नाही तो थुंकायचं लांबच. आमच्याकडे जिथं बोर्ड येते थुंकू नका, तेच रंग जास्त. काय जबाबदारी पाहतो? अहो या मागच्या उन्हाळ्यात काही लोकांनी पानपोया काढल्या, म्हणजे आल्या गेल्याची तहान भागावी म्हणून पानपोया काढल्या. पानपोईवर ग्लास ठेवला, पण ग्लास सुद्धा साखरेनं बांधून ठेवला. का? गॅरंटी नाही माणूस पाणी पिईल पण ग्लास ठेवेल का? काय प्रकार आहे? शिवसेना प्रमुखांनी वारंवार सांगितलं, गोष्टी साध्या आहेत पण स्वतःच्या राष्ट्राला महासत्ताकडे नेणारे आहेत. प्रत्येक नागरिकानं स्वतःची ही जबाबदारी पाळली पाहिजे, ओळखली पाहिजे. बस बकऱ्यांसारखे कळप म्हणून जगू नका, मेंढरांसारखे कुणाच्याही मागत जाऊ नका. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आहात, वाघासारखे जगा, सिंहासारखे गर्जना फोडत रहा. हा सगळ्यात मोठा विचारांचा परिपाक त्यांनी महाराष्ट्रासाठी दिला. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती दिवाळी वेगळी होती. 14 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुखांच्या आदराची वार्ता पसरली, आणि बघता बघता मातोश्रीचं कलानगर माणसाने फुलून गेलं. आतुरतेनं माणसं मातोश्रीकडे डोळे लावून बसायला लागली. ती हातामध्ये माळ घेतलेला शिवसेना प्रमुखांचा हात बाहेरील, एकदा साऱ्यांना तो दाखवला जाईल, हलवला जाईल. बस तेवढ्यासाठी माणसं आतुरली आतुरली होती. बस गर्दी गर्दी वाढत होती, पोलीस कमी पडू लागले होते, लोकांनी गेटला टकरा पडू लागल्या होत्या. कुणीतरी पोलीस अधीक्षक आत गेले, सांगू लागले बाहेर लोक लोकांनी गेटवर धडका मारतायत. ते फक्त बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल विचारतात, त्यांना फक्त माहिती द्या, बस शांत करा. उद्धवजींनी शिवसेना प्रमुखांकडे बोट दाखवून म्हणाले, त्या बाहेरच्या ज्वालामुखीला फक्त हे एकमेव शांत करू शकतात. पण तो ज्वालामुखी शांत पवडला होता, माणसं आतुरली होती. बाहेर बस पुरा ते कोपरा घेऊन तगत होती. दिवाळी, पण ती दिवाळी सन्याट्याच्या रूपात प्रवासाला निघाली होती. 16 नोव्हेंबरचा दिवस गेला, 17 नोव्हेंबर उजाड. त्या दिवशी मातोश्रीच्या आबळात एकही चिटपाकरू फिरताना दिसत नव्हतो. एरवी सगळं कालो 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 असायचा, चिवचिवाट असायचा, पण धरून त्या पाखरांनाही आधी काही कळालं असावं. आणि अचानक निरोप आला. शिवसेना प्रमुख नापुरतीच्या मोहिमेवर चालते झाले. शिवसेना प्रमुख गेले, एक आकांत चहबाजूला फुटला, अचानक कुठेतरी मनाने झाले, नाही रे
झालं, आता आता समोर येतील आणि म्हणतील जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू भगिनी आणि मातांनो, अरे ते जातील कुठ, पण एकमेकांना फक्त समजूत घालत होते सगळे मराठी अस्मितेचा मानपिंतू निघाला होता, हिंदुत्वाचा हुंकार निमाला होता, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा व्यंगचित्रकार स्वतःच्या जीवन प्रवासाचं चित्र पुरा करून निमाला होता, फरणे वक्ते सडे दोन रोकठोक पाण्याचे बस अभिमानी उराचे असंख्य लोकांचे किती जणांना उभा केला असेल आयुष्य, ते स्वतःच आयुष्य उभा करून आता निघाले, सारा महाराष्ट्र आतुरला होता, अंतयात्रा निघाली, गर्दीचा एवढा महापूर त्या मुंबईनं सुद्धा कधी पाहिला नव्हता, दोन वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या वृद्धापर्यंत या महामानवाला अखेरचा निरोप द्यायला निघाले होते, कुणी घरावरून पुष्पवृष्टी करत होत, कुणी खिडक्यातून पुष्पवृष्टी करत होत, एखादी आई बाप आपल्या चिमुकल्याला कांद्यावर घेऊन सांगत होते बाळ नमस्कार कर, तुझ्या पाठीचा कणा ताट झाला ना, त्या कणाचा नायक हा महानायक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ते पोर आपल्या इवल्याच्या हाताने नमस्कार करत होते, आम्हाला सावरकर नाही दिसले, आम्हाला टिळक नाही दिसले, आम्ही आंबेडकर नाही पाहिले, पण आम्हाला शिवसेना प्रमुख भेटले, माणसं असतात कशी ती देवत्वाचं रूप घेतात कशी, बघता बघता ती स्वतःच विश्व उभा करतात कशी, हे पाहिलं, 25 लाख जनसमुदाय झपाटल्यासारखा झटापट करत पुढे जात होता, खटापट करत पुढे जात होता, बाळासाहेब अमर रहे आणि बाळासाहेब परत या परत याचा कल्लोळ गगनाला भिडला होता, थरार नव्हता आभार शहर नव्हता काय, कुणी विचार अरे काय कमावलं शिवसेना प्रमुखांनी, किती कमावलं, हा 25 लाखाचा फाट जनसमुदाय ही श्रीमंती होती शिवसेना प्रमुखांची सगळ्यात मोठी, ही 25 लाख लोकांची निष्ठा मिळवणं सोपं नाही, ही 25 लाख लोक स्वतःची निष्ठा वाहत आली होती शिवाजी पार्कवर, अफाट कर्तृत्व अफाट वक्तृत्व आणि विलक्षण नेतृत्वास एक दिलदार राजा अखेर निमाला, देहाची राख झाली पण विचारांची थोडीच राख होते, ते विचार तसेच असतात तुमच्या माझ्या मनात, शिवसेना प्रमुखांनी एकदा सांगितलं होतं, तुम्ही सिंहीण बघितली असेल कधी, ही सिंहीण आपल्या बछड्यांना जन्म देते, ज्या क्षणी तिच्या गर्भाशयातून तिची बछडी बाहेर येतात तत्क्षणी ती सिंहीण उठते आणि आश पावलं लांब जाऊन बसते, नुकतीच जन्माला आलेली पिलाय वारा म्हणजे काही माहित नाही, ऊन म्हणजे काय कळत नाही, जमीन म्हणजे समजत नाही, श्वास कसा घ्यावा उमगत नाही, अशा फक्त जवळ असावी लागते आई, पहिला श्वास तिचा कुशीत घ्यावा, चिन्ह सावरा म्हणजे उभा करावं ती आई, पण ती आई लांब जाऊन बसली, ती पिला व्यापतीने बघताय नारपतीने बघताय सावध घालत ये जवळ गेला आई, पण ती सीन हलत नाही, सीन दूर वरून पाहत राहते, मग एखादं बछडू आपल्या आईकडे जाण्यासाठी कशी बशी सगळी शक्ती एकवट सगळं त्राण गोळा करत उठून मारायचा प्रयत्न करत सरदिशी घसरत यंत्राचा कंबळ उठतो, ए आई जमत नाही ग ये ना, पण ती सिहीन जागची हलत नाही, मग हे पिलू पुन्हा प्रयत्न करत सगळी शक्ती एकवट आणि बघता बघता एक एक पाऊल टाकत आपल्या आईजवळ पोहोचत, दुसरा पिलू तिसरा पिलू चौथा पिलू जीवाच्या निकरानं प्रयत्न करत सगळी शक्ती एकवट पण साधत नाही त्याला, उभारायची कोशिश करतो धार तर ढासत, ए ए आई नाही जमत ग ये ना आई केला जवळ, ए आई त्याची आत साध त्या सिहिणीला व्याकुळ करत नाही, ती तिथंच बसून बघते, ते पिलू पुन्हा प्रयत्न करत पुन्हा सगळी शक्ती एकवट उठून उभा राहत, एक पाऊल जात दुसरं पाऊल पुन्हा घसरत निसरत आणि सगळं तिथंच कोसळत, आई अगर नाही समज ग ये ना, पण ती सिहीन जागची हलत नाही, क्षण दोन क्षण निघून जातात, पिलू तिथंच पडून राहत आईला कळून चुकत, आता पिलू आपल्याकडे येत नाही, तक्षणी ती सिहीन उठते, एकदा सर्वांग शहरते, एक आसमान विधी दरकाली फोडते,
आणि छपा छपावलं टाकत आपल्या पिलापर्यंत येते. पिलाकडे बघते त्याने संतापाने पुन्हा एकदा कळे फोडते. स्वतःच जन्माला खातलेल्या पिलाला स्वतःच्या जबड्यात धरते आणि त्याच्या नरडीचा घोट घेते, गिळून टाकते. जगातली पहिली आई आहे स्वतःच जन्माला घातलेल्या पिलाला स्वतःच गिळून टाकणारी, ठार मारणारी. पण असं तिनं का केलं याचं उत्तर तिनं ढरकाळी फोडलं तेव्हाच दिलं. ती आपल्या बछड्याला एवढंच म्हणाली, सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलास आणि जर तुला तुझ्या ताकदीवर उभा राहता येत नसेल तर तू सिंह म्हणून घ्यायच्या पात्रतेचा नाहीस. सिंह सरांना आधार देतो. हा सिंह स्वतः निराधार असेल तर त्याचा जगून उपयोग नाही. तो मेलेला चांगला, कारण सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच. बस शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर एवढाच मंत्र दिला, महाराष्ट्रात जन्माला आलेले तुम्ही आहात, सिंहासारखे जगा, वाघासारखे जगा. बस या भूमीबद्दल, या राष्ट्राबद्दल, महाराष्ट्राबद्दल निष्ठा राखा. जय महाराष्ट्र. लवकर निघ.